आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. वादळी पावसाने विटा परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. ऊस, ज्वारी, मका व भुईमुगाचे मोठे नुकसान. काल रात्री झालेल्या वादळी पावसाने विटा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस, ज्वारी, भुईमग, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातात ओंडाला आलेले ज्वारीचे पीक पार भुईत सपाट झाले आहे. तीच अवस्था ऊसाची आहे. भुईमुगाच्या शेतात गुडघाभर पाणी आहे. कालच्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचं होत्याचं नव्हतं केलं. रात्री दिमाखात डौलणारी पिकं सकाळी भुई सपाट झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारने तातडीने पंचनामे करावेत आणि आमची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. भवानीनगर, गांधीनगर, सूर्यनगर परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यात शेतातील ऊस, ज्वारी, भुईमूग, मका आदी पिकांची पुरती वाट लागली आहे. शेतातल्या पिकांची अवस्था पाहून अनेक शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेले दिसत होते. खरं तर प्रत्येक संकट हे शेतकऱ्याच्या मानगुटीवर कसं काय येतं. अस्मानी संकट, सुलतानी संकट, ही सगळी संकटं शेतकऱ्याच्या मानगुटीवर येतात. काल रात्री विटा परिसरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसानं विटा परिसरातल्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. आपण भवानीनगर या गावात आहोत. इथल्या जवळजवळ 150 शेतकऱ्यांचं ऊस, भुईमूग, मूग आणि हायब्रिड या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आपण माझ्या पाठीमागं बघू शकता. हे काही दिवसानं काढायला येणारं हातातोंडाशे आलेलं हायब्रिडचं पीक पूर्ण शेतात झोपलं आहे. यातलं आता शेतकऱ्यांच्या हाताला काय घावणार का. हे पीक पूर्णपणे हातातनं जाणार आहे शेतकऱ्यांच्या. आपल्या पाठीमागं ऊस असाच पूर्णपणे काल ऊस झोपला आहे. कालच्या वादळी वाऱ्यानं आणि पावसानं ऊसाचं, हायब्रिडचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत आणि या शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. आत्ता परवाच कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या संकटानं शेतकरी पुरता झोपला, आता परत पावसानं त्याचं नुकसान होतं आहे. म्हणजे दरवेळेला शेतकरी भरडला जातो आहे आणि सरकारकडून त्याला काहीही मिळत नाही. सरकार त्याची नोंद घ्यायला तयार नाही. आत्ता तर कोरोनाच्या काळात कोरोना आहे की कोरोना हे सरकारचं काम चालू आहे. सरकारला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे बघायला सवड नाही आणि वेळ नाही. मग या काळात या पिकांचे पंचनामे तातडीनं झाले पाहिजेत. या लोकांना नुकसान मिळालं पाहिजे, त्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. हे आपलं हायब्रिड जवळजवळ 2 एकर हायब्रिड आहे. रात्री अवकाळी पावसामुळं पडून त्याचं नुकसान झालेलं आहे. गावातील सर्व शेतकरी 150 शेतकऱ्यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे. आणि ऊस वगैरे, भुईमूग, बाकीचं कडधान्य हे सगळं हातातोंडाला आलेलं गेलेलं आहे. ऊस माझा आता जवळजवळ 3 एकर ऊस आहे. तो कारखाना चालू व्हायचीच आम्ही वाट बघत होतो. 48 ऊस आहे, जवळजवळ 25-30 कांड्याचा ऊस आहे. ती पडून सगळं मात्र झालेलं आहे. हायब्रिड जवळजवळ 2 एकर आहे. एकरी 30-40 पोती निघणार हायब्रिड. आता आता तोंडाला आलेलं सर्वसाधारण 3000 जरी धरलं तरी 4×3 = 12 म्हणजे 80-90 हजाराचं तरी नुकसान झालेलं आहे. आणि माझा ऊस आता जवळजवळ कारखान्याला जायला 100-150 टन ऊस होणारा अंदाजे 3-4 लाखापर्यंत होतं. ती भरपाई मिळावी शासनाकडून. रात्री 5-5:30 नंतर एवढा मुसळधार पाऊस झाला आणि एवढं भयानक वारं होतं की त्या वाऱ्यामुळं हे आमचं ऊसाचं होत्याचं नव्हतं झालं. हा ऊस आहे 10 महिन्याचा. हा मी सरासरी 1 एकरी 70-80 टन हा हिशोब धरला होता.
पण आता कमीत कमी आता 20 टनाचा आम्हाला तोटा होणार आहे केवळ रात्रीच्या पावसामुळं. तर सरकारने यावरती थोडीतरी का फार काहीतरी दखल घेऊन काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. हायब्रिडचं नुकसान झाले, ऊसाचं झाले, काय झाले पडलं आहे वाऱ्याने, हायब्रिड सप्पे झाले पूर्ण काढून टाकल्याबद्दल. किती आहे हायब्रिड? 2 एकर. किती उत्पन्न किती निघतं? आमचं हायब्रिड 30 ते 40 पोती झालं असतं. पावसामुळे एकही पोत होणार नाही. आता हे जे काळं मीठ होणार आहे सोडून जाणार आहे. सुमारे 7 दरम्यान असला पाऊस झाला आणि ह्या ऊसाचं नुकसान. आम्ही 6 वाजता ज्या वेळेला ऊस बघितला त्यावेळेला उभा होता आणि सकाळी येऊन बघतो तर सगळा ऊस सपाट झाला आहे. किमान 2 टनानं ऑरेज पडलं असतं आता. की आता ही पडल्यानंतर ज्यावेळेला ऊस उभा राहील त्यावेळेला याचं खाल्लं गती कमी होते आणि वजन घटतं त्याचं. साधारण किती नुकसान? साधारण आमचं 2 टनानं ऑरेज पडलं असतं. आता 1 टनानं ऑरेज पडेल आमचं. आणि ही ऊस पडल्यानंतर खाली मुळी सुटते. 2-3 कांड्यानंतर मुळी सुटल्यानंतर त्याची गती कमी होते. काय पंचनामे झाले? कोणी काय आलं होतं का? अजून कोण नाही. ह्याची सरकारनं दखल घेतली पाहिजे. माझं 2 एकर हायब्रिड आहे. काय हायब्रिड असं झाले पडले पाक खाली, काय करू द्या? आता शासनाला काहीतरी उपाय करा. आणि 2 एकरात निदान एकरी 20 पोती तरी हायब्रिड होणार झालं असतं. असं 2 एकर हायब्रिड गेले 40 पोती. आता मी 5-6 माणसं आहेत माझी घरी खायला, काय करणार? कसं आहे आणि कर्ज बँकेचं आहे सोसायटीचं, काय करणार? या नभाने या भुईला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य गावे अशी कोणती पुण्य येथी फळाला चोंदळ्याला चांदणे लगडावे ही नादो मानोरांची कविता आहे. ती कविता ज्यावेळेस आपण शिवारात येतो आणि चोंदळ्यानं भरलेलं शिवार बघतो त्यावेळेस ती कविता आठवल्याशिवाय राहत नाही. पण आज आपण विटा येथील भवननगर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात आलो आहोत. हे चांदणं सगळं चोंदळ्याला लगडलेलं चांदणं अक्षरशः भुईवर विस्कटल्यासारखं झाले. सगळ्या शेतात हे चोंदळ्यानं भरलेलं सगळं शिवार, सगळं हे चोंदळ्याचं पीक आज भुईसपाट झाले. म्हणजे शेतकऱ्याची जी अवस्था आहे, हे 2 एकर क्षेत्र आहे. या 2 एकर क्षेत्रात या शेतकऱ्यांना दरवर्षी किमान 35 ते 40 पोती उत्पन्न होतं. यावर्षी काल रात्री जो पाऊस झाला त्या पावसानं आणि वादळी वाऱ्यानं हे पूर्णच्या पूर्ण शेत भुईसपाट झाले. म्हणजे खरं तर हे चांदणं शेतकऱ्याच्या मनात आनंदाचं फुलावं त्याच्याऐवजी शेतकऱ्याच्या डोळ्यातनं आसवं यायची वेळ आलेली आहे. हे शेत बघितलं तर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. शेतात राबराब राबणाऱ्या आणि काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या वाट्याला हे नेहमीच दुःख काय येतं, त्याच्याच वाट्याला ही सगळी संकटं काय येतात आणि त्याच्यावरच आसमानी आणि सुलतानी संकटं का घाव घालतात हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एकतर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला शासन विचारत नाही, त्याला भाव देत नाही आणि परत एकामागून येणारी प्रत्येक संकटं त्याच्याच मानगुटीवर येतात. एक दुष्टचक्र झालं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत. नोटबंदी आली, लॉकडाऊन आलं, कोरोनाचं संकट आलं आणि त्यातून परत वादळी पाऊस आला. प्रत्येक संकट शेतकऱ्याला उद्ध्वस्त करते आणि शासन या शेतकऱ्याची दखल घ्यायला तयार नाही, शेतकऱ्याकडे गांभीर्यानं बघायला तयार नाही, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी या मातीत राबून किती दिवस मारायचं आणि त्यानं किती दिवस या संकटांना झेलायचं हा प्रश्न त्याच्या मनाला पडल्याशिवाय राहत नाही. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट, कापडपेठ जवळ, विटा. गायत्री डेव्हलपर्स, विटा.